विचार केला तर देशामध्ये अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि धर्माप्रमाणे धर्माचं अनुकरण किंवा धर्माचं अनुसरण करून जगणाऱ्याचं प्रमाण या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या देशामध्ये एक प्रकारची विविधता आहे अलगता आहे. मागच्या वर्षी राष्ट्रीय एकात्मता नावाचं प्रकरण होतं ते प्रकरण यावर्षी रद्द करून त्या जागी भारतीय समाजातील विविधता हे प्रकरण ॲड केलेलं आहे. तर विविधतेतून एकता साधणारा राष्ट्र म्हणून भारत देशाचं नाव हे जगामध्ये अग्रक्रमावर येतं. आता विविधता कशी आहे, अनेक प्रकारच्या धर्म आहेत या देशामध्ये, या अनेक प्रकारच्या जाती आहेत. पर जात हा जो ही जी संकल्पना आहे, जात जातीच्या मध्ये पुन्हा उपजात, उपजातीच्या मध्ये पुन्हा पोटजात, पुन्हा जमाती, ह्या सगळ्या ज्या आहेत, जमाती, जात, उपजात, पोटजात, धर्म, पंथ, संप्रदाय, विविध भाषा, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर खूप अशा प्रकारची भिन्नता, विविधता या देशामध्ये आहे आणि या विविधतेतून एकता साध्य करणारा जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्र किंवा देश म्हणजे भारत. तर या भारतीय समाजातील विविधता कोणत्या आहेत आणि त्या संदर्भातून एकता कशी निर्माण होतील किंवा राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणारे घटक कसे यातून तयार होतील या माध्यमातून आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करायचा. तर अनेक प्रकारची विविधता सांगत होतो मी की वांशिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, भाषिक विविधता आहे, जातीची विविधता आहे, संप्रदायाची विविधता आहे, प्रदेशाची विविधता आहे. अनेक प्रकारच्या विविधतेतून नटलेला हा देश आहे आणि या देशामध्ये अशी विविधता असून सुद्धा विविधतेत एकता साकारलेली सूत्र जी आहे ती या देशाचं एक खरं म्हणजे खरीखुरी एक जीवनशैली, जगण्याची जीवनशैली, लोकांची जीवनशैली आहे. अनेक प्रकारचे जरी धर्म असले, अनेक प्रकारच्या भाषा जरी असल्या, तरी त्यातून एकता साधणे, विविध संस्कृतीतून एकता साधणे, याखेरीज एकता हे भारताचे वैशिष्ट्य तर कायम अधोरेखित आहेच. ऐक्यभाव म्हणजे एकजूट किंवा एकात्मभाव, ही जे वैविध्यपूर्णता या देशामध्ये आहे ही अतिशय महत्त्वाचा भाग या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायचा. अनेक जरी विविध स्तोत्र जरी असतील, या विविध स्तोत्रातून राष्ट्रीय एकात्मता किंवा एकता साध्य करण्याचं काम सातत्यानं या राष्ट्रामध्ये केलं जातं की ज्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या विविधतेतून एकता असतील, जसं मी सांगितल्याप्रमाणे वांशिक विविधता असेल, भाषिक विविधता असेल, त्यानंतर धार्मिक विविधता असेल, त्यानंतर प्रादेशिक विविधता असतील, अनेक प्रकारचे धार्मिक धर्म जे आहेत, अनेक प्रकारचे धर्म असून सुद्धा त्या धर्मांतर्गत अनेक प्रकारची पंथी विविधता असेल, त्याअंतर्गत संप्रदायाची विविधता असेल, त्याच्यानंतर जे काही पंथाच्या अंतर्गत जे काही जातीच्या अंतर्गत ज्या काही जमाती आहेत त्या जमातीची विविधता असेल, ह्या सगळ्या विविधतेतून एकता साध्य करणारा हे राष्ट्र म्हणून भारताचा आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून नामोल्लेख करावा लागेल आणि तेच आपल्याला नेमकं या प्रकरणामध्ये त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. तर अशा विविधतेतून एकता साध्य करणारा किंवा साधणारा जो देश आहे, तर या विविधतेतून जातीच्या आणि वर्गाच्या विविधतेतून एकतेकडं राष्ट्रीय एकात्मतेची भावना कशी जागृत होते हेही आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. जेणेकरून विविधता कोणकोणत्या आहेत आणि विविधतेतून एकता कशी साध्य होते हा मूळ जो प्रकार आहे हा आपल्याला या प्रकरणामध्ये त्याचा अभ्यास करायचा की जेणेकरून मग एकता कशी साध्य होती, तर त्याच्यामध्ये भाषिक एकता साध्य होती, राजकीय एकता साध्य होते, सांस्कृतिक एकता साध्य होते, जातीय एकतासुद्धा साध्य होते, धार्मिक एकता साध्य होते आणि अनेक प्रकारची एकता साध्य होऊन या राष्ट्रामध्ये विविधतेतून एकता साध्य करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी महत्त्वाची होती आणि म्हणून सातत्यानं राष्ट्रीय एकात्मतेसमोर ज्या जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्याचं काम सुद्धा या राष्ट्रातला नागरिक सातत्यानं करत आलेला आहे. राष्ट्रीय एकात्मतेपुढे मग जे आव्हानं आहेत त्याच्यामध्ये मग जे भाषावाद असतील, त्याच्यानंतर जातीयवाद असेल, त्याच्यानंतर पंथीयवाद असतील, त्यानंतर प्रादेशिक वाद असतील, त्याच्यानंतर प्रादेशिक वादानंतर तुमचा संप्रदायाचा वाद असेल, संप्रदायाच्या वादाबरोबरच हे राष्ट्रीय ऐक्य निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून हे केलं जातं आणि म्हणून हे अशा वादामुळं राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक प्रकारचे आव्हान आहे. आर्थिक विषमता या देशामध्ये आहे, त्यानंतर कौटुंबिक भेदाभेद आहे, व्यक्तिगत भेदाभेद आहे, हे सगळे जे भेद आणि वाद जे आहेत ह्या वादामुळं आणि भेदामुळं राष्ट्रीय एकात्मतेसमोर एक प्रकारचं आव्हान उभं राहिलेलं आहे आणि या एकात्मतेच्या आव्हानाला उभं राहून
किंवा एकात्मतेचा अभ्यास करून देशातील एकात्मता जी आहे किंवा राष्ट्रीय एकात्मता जी आहे तर त्या राष्ट्रीय एकात्मतेला हातभार लावण्यासाठी सुद्धा किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा सातत्यानं या देशामध्ये अभ्यास केला जातो. आणि म्हणून त्याच दृष्टीनं या प्रकरणामध्ये आपल्याला सखोल अशा प्रकारचा अभ्यास करायचा. तर अशा प्रकारे एकंदरीत भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावनामध्ये पाहिलं की भारतामध्ये अनेक प्रकारचे विविधता आहे. या विविधतेतून राष्ट्रीय ऐक्य राष्ट्राच्या हितासाठी राष्ट्राला पुढे नेण्यासाठी किंवा एक बलशाली आणि बलवान राष्ट्र बनविण्यासाठी या ठिकाणी एकतेची नितांत गरज आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचे वाद आणि अनेक प्रकारची विविधता जी आहे या वादातून आणि विविधतेतून राष्ट्रीय एकात्मता सातत्यानं घडली पाहिजे हा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अनेक शास्त्रांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात सखोल अशा प्रकारचा अभ्यास आणि चिंतन केलेलं आहे. प्रकरणाचा अभ्यास करणं अत्यंत सोपं आहे तुमच्यासाठी. ज्या विविधता आहेत त्याच एकता आहे. ज्या विविधता आहेत लक्षात द्या, ज्या विविधता आहेत त्या विविधतेतून एकता आपल्याला साध्य करायची. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेसमोर जी आव्हानं आहेत या आव्हानातूनच पुन्हा पुढे एकता साध्य करायची. म्हणजे विविधता आणि एकता, राष्ट्रीय एकात्मतेसमोर आव्हानं आणि राष्ट्रीय एकात्मता कशी साध्य होते हे दोन्हीचा संगम किंवा दोन्हीचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी हे प्रकरण फार अभ्यासासाठी सोपं जातं आहे. काही महत्त्वाचे मुद्दे जर डोळ्यासमोर ठेवले तुम्हाला लक्षात ठेवले तर या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायला अतिशय सुलभ आणि सोपं जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून असा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या प्रकरणातले व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर ह्या विविधतेत जी काही एकता साकारलेली आहे, अनेक प्रकारचे धर्म आहेत आणि या धर्माची एकता आहे. प्रत्येक धर्मानं स्वतःचं तत्वज्ञान सुद्धा वेगवेगळे सांगतो. जे काही या राष्ट्रामध्ये धर्म साकारलेले आहे आणि या धर्माचं तत्वज्ञान सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण केलेलं आहे. जसं प्रत्येक धर्म आहे आणि प्रत्येक धर्माला स्वतंत्र धर्मग्रंथ. जसं हिंदूचा जर विचार केला तर हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ म्हणून आपण श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाचा विचार हिंदू धर्माच्या माध्यमातून. बौद्ध धर्म घेतला तर बौद्ध धर्माचा पवित्र धर्मग्रंथ त्रिपिटिका नावाचा धर्मग्रंथ. इस्लाम धर्म घेतला, इस्लाम धर्मामध्ये कुराण हा धर्मग्रंथ महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर आणखी जो काही शीख धर्म आहे, शीख धर्माचा जर विचार केला तर शीख धर्माचा गुरुग्रंथ साहिबा हा धर्मग्रंथ प्रचलित आणि महत्त्वाचा मानला जातो. हा गुरुग्रंथ साहिबा हा जो ग्रंथ आहे हा वाचताही येतो आणि याला संगीताच्या माध्यमातून त्याला गाता सुद्धा येतो. ख्रिश्चन धर्म घेतला तर बायबल हा धर्मग्रंथ. तर अनेक प्रकारचे धर्म आणि अनेक प्रकारच्या धर्माच्या अनुसरून अनेक प्रकारचे एक तत्वज्ञान, स्वतंत्र तत्वज्ञान म्हणून त्यामध्ये धर्मामध्ये लोकांनी कशा प्रकारचे अनुकरण करायचे आणि कोणकोणत्या संस्कृती, कोणकोणत्या निष्ठा घेऊन स्वतःचं समाजजीवन जगायचं यासाठी धर्माची निर्मिती करण्यात आली. धर्म कशासाठी, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की धर्म हा कशासाठी, धर्म म्हणजे काय हे अगोदर समजावून घेणं गरजेचं आहे. आता आपण एका शब्दात म्हणतो धार्मिक विविधता. नेमकं धर्म म्हणजे काय? धर्म या शब्दाचा अर्थ संस्कृतमधला ध्रुव या धातूपासून धर्म या शब्दाची निर्मिती झाली. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे सोपं साधा आणि सरळ. धर्म म्हणजे धारण करणे. धर्म बरोबर धारण करणे. धर्म म्हणजे धारण करणे. आता धारण करणे म्हणजे काय? तत्वज्ञानानुसार धारण करणे म्हणजे नेमकं काय? धर्म या शब्दाचा अर्थ आपण पाहतो तर धारण करणे, पुन्हा धर्म या शब्दाचा अर्थ असा आहे की या सृष्टीमध्ये जे सत्य आहे, खरं आहे, बरोबर आहे, या सत्याचं खरं असल्याचं किंवा बरोबर असल्याचं अनुकरण करणं आणि आपलं समाजजीवन जगणे याचा अर्थ धर्म आहे. धर्म या संकल्पनेचा भिन्न भिन्न स्वरूपामध्ये त्याचा उच्चार वापर आणि सातत्यानं समाजामध्ये केला जातो. धर्म हा शब्द काय नवीन आपल्यासाठी नाही. सातत्यानं धर्म हा शब्द आपण ऐकतो आहोत, परंतु त्याचा शास्त्रोक्त अर्थ असा आहे की धर्म ध्रुव या शब्दापासून याची उत्पत्ती झालेली. धर्म म्हणजे धारण करणे. धर्म म्हणजे सत्य चालणे, सत्य बोलणे, सत्य आचरण करणे, सत्य विचार करणे, सत्य विचार करायला लावणे, या सगळ्याचा अर्थ म्हणजे धर्म. आणि प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान वेगवेगळं. काय सांगतं धर्म? मी असं म्हणत नाही की प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान अत्यंत सुरेख स्वरूपाचं तत्वज्ञान. कोणत्याही धर्माचं एखादं सूत्र घेऊन जगण्याचा प्रयत्न मानवाने केला तर मानवाचा शेवट होईल
परंतु सूत्राचा अर्थ त्याच्याकडून पूर्ण होणार नाही. आणि म्हणून धर्म प्रचंड महान आहे आणि धर्माच्या अनुषंगानं जे काही तत्वज्ञान केलेलं आहे ते तर फारच महान आहे. आणि म्हणून धर्मातील विविधता जी आहे, तर या धर्मातील विविधतेतून अनेक प्रकारचे अनुयायी, ज्या व्यक्तीला ज्या धर्माचं तत्वज्ञान आवडतो, अनेक लोकांनी जे काही धार्मिकता आहे ही धार्मिकतामध्ये धर्म बदलण्याचं सुद्धा काम अनेक लोकांनी केलेलं आहे आणि याला कायदेशीर मान्यता सुद्धा अलीकडच्या काळामध्ये मिळालेली आहे. आणि म्हणून धर्मसुद्धा बऱ्याच लोकांनी बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अलीकडचा जो नवीन धर्म आहे ख्रिश्चन धर्म, ख्रिश्चन धर्माची सातत्यानं संख्या वाढत वाढत गेली, अनेक लोक त्याचे अनुयायी झाले, अनेक लोकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला, धर्माचं अनुकरण केलं, धर्माचं तत्वज्ञान जाणून घेतलं आणि त्या धर्मामध्ये प्रवेश केला. ज्या धर्माचं तत्वज्ञान आवडेल पटेल अशा पद्धतीनं लोकांनी काही दृष्टिकोनातून धर्माचं अनुकरण केलेलं किंवा धर्मामध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. असो, ही जरी विविधता असली धार्मिक विविधता, या धार्मिक विविधतेमुळं प्रत्येक धर्माचं प्रत्येक जातीवर बंधन आहे. धर्म कशासाठी? धर्म चांगलं जीवन जगण्यासाठी, धर्म सत्य आचरण्यासाठी, धर्म सत्य विचार करण्यासाठी आणि धर्माच्या अनुषंगानं किंवा धर्म हा जगण्याचा आधार आहे असं आपण म्हणू. धर्म हा जगण्यासाठीचा आधार आहे. आपण ज्यावेळेस जीवन जगतो, समाज जीवन जगतो, त्यावेळेस समाज जीवन जगत असताना आपण धार्मिक उत्सव सण समारंभ साजरे करतो. धर्माला अनुसरून धर्मानं जे सांगितलेलं आहे ते धार्मिक सण उत्सव आपण साजरे करतो. पारंपरिक कालखंडापासून चालत आलेल्या परंपरा, धार्मिक परंपरा आपण जपतो आणि त्या पद्धतीनं समाज जीवन जगत असताना जे धार्मिक सण उत्सव हे साजरे करत असतो. मानवाच्या जीवनामध्ये हे जे धार्मिक सण आहे हे एक आनंदाचा क्षण म्हणून उभे राहत असतात आणि त्या आनंदाच्या क्षणामध्ये आपण विलीन होऊन आपण रीतिरिवाजाप्रमाणे परंपरेप्रमाणे हे धर्म धार्मिक सण जे आहेत हे साजरे करत असतो. आणि म्हणून धर्माचा अर्थ तसा प्रचंड महान आणि मोठा आहे. 40 आणि 45 मिनिटांमध्ये त्या धर्माचा अर्थ सांगणं शक्य नाही. आणि म्हणून धर्म ही जी संकल्पना आहे ही संकल्पना खूप व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे. दादा धर्माधिकारींनी जो काही धर्म सांगितला, त्याच्यानंतर अनेक कवी, अनेक लेखक, अनेक चिंतक, चिंतन करणारी जे काही चिंतनशील विचारवंत आहे, अनेकांनी धर्म या शब्दाचा स्वतःच्या बुद्धीनुसार, स्वतःच्या लेखणीनुसार भिन्न भिन्न स्वरूपामध्ये धर्माचा अर्थ सांगितलेला आहे. धर्म हे जगण्याचं माध्यम आहे. प्रत्येक मानवाचा धर्म जो आहे हा जगण्यासाठीचा एकमेव आधार आहे. जसं वृद्ध व्यक्तीच्या हातामध्ये काठी असली, म्हणजे काठी त्याचा चालण्याचा चालण्यासाठी त्याला आधार होतो, तसा या सृष्टीतल्या प्रत्येक व्यक्तीचा धर्म ही काठीसारखा आधार आहे. त्या आधारानं मनुष्याला जसं काठी चालवते, तसा धर्माच्या आधारानं मनुष्य समाज जीवन अखेरपर्यंत जगण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो आपापल्या धर्मानुसार. आता विवाह जे आहेत, विवाहाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक धर्मामध्ये आपापल्या पद्धतीनुसार हा विवाह संस्कार साजरा केला जातो. उदाहरणार्थ हिंदू धर्मामध्ये हा संस्कार म्हणून विवाह पार पाडला जातो, तर इस्लाममध्ये हाच विवाह करार म्हणून पार पाडला जातो. त्यानंतर ख्रिश्चनामध्ये वधूवरांना चर्चमध्ये नेऊन एकमेकाच्या बोटामध्ये अंगठी घालून धर्माच्या आधाराप्रमाणे विवाह पार पाडला जातो. विवाह करणे याचा अर्थ असा आहे की वधू आणि वर यांचं एकत्रीकरण करून त्यांचं समाज जीवनाला प्रारंभ करून देणे, एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे. परंतु हे करण्यासाठीचा खटाटोप जो आहे हा धर्माला अनुसरून केला जातो. हिंदू धर्मीय पद्धतीच्या पद्धतीनं हे विवाह करत असतात. इस्लाम धर्माच्या पद्धतीने विवाह करत असतात. ख्रिश्चन धर्माच्या पद्धतीने विवाह करत असतात. बौद्ध धर्मीय त्यांच्या पद्धतीने विवाह करत असतात. तर या पद्धतीनं विवाह साजरा करण्याच्या ज्या पद्धती आहेत या दृष्टिकोनातून या साध्य होत असतात. म्हणून धर्म जो आहे हा धर्म मानवी जीवन जगण्यासाठीचा एक आधार म्हणून धर्म जो आहे महत्त्वाची भूमिका भारतीय समाजामध्ये बजावतो आहे आणि त्याचं अनुकरण करत करत भारतीय जनता जी आहे हे धार्मिकदृष्ट्या जगण्याचा प्रयत्न करत असते. अनेक प्रकारचे जे काही सण उत्सव असतात, मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की ज्याप्रमाणे आता गणपतीची प्रतिष्ठापना होईल, त्यानंतर तुमची दिवाळी असेल, तुमचं रमजान असेल, ईद असेल, पतेती असेल, ख्रिसमस असेल, नाताळ असेल, गुड फ्रायडे असेल, रामनवमी असेल, ईद उल फित्र, ह्या दिवशी जो आहे हे जे महत्त्वाचे सण आहे, ह्या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी हिंदूचा असेल, इस्लामाचा असेल, ख्रिश्चनाचा असेल, सिखांचा असेल, तर हे जे महत्त्वाचे मी काही सण सांगितलेले या सणाला अधिकृत मान्यता आणि म्हणून त्या दिवशी शासनाची सुट्टी सुद्धा ही असते. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही धार्मिक भावना जी आहे ही धार्मिक भावना
प्रत्येक व्यक्तीच्या मनात वाढीस लागली पाहिजे हा एक उदात्त हेतू आणि दृष्टिकोन या प्रकरणामध्ये आपल्याला शिकायचा किंवा पाहायचा. तर अशा प्रकारे विविधतेतून एकता साध्य करणारं हे राष्ट्र आहे आणि या राष्ट्राचे आपण नागरिक आहोत आणि म्हणून भारतीय समाजातील जे काही धर्म आहेत या धर्माच्या अनेक प्रकारे धर्माच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारे ज्या काही नियमावल्या आहेत या नियमावलीचं पालन करत करत प्रत्येक व्यक्ती समाजजीवन जगत असतो. तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी खास मला सांगावं असं वाटतं की आपल्याकडे जे धर्म आहेत या राष्ट्रामध्ये या देशामध्ये तर ह्या धर्माच्या दृष्टिकोनातून 2011 वेळी जी काही जनगणना झालेली होती या जनगणनेच्या माध्यमातून काही आकडे समोर आले आणि या आकड्यामध्ये साधारणतः कोणत्या धर्माची लोकसंख्या या देशामध्ये किती आहे ही आकडेवारी निश्चित करण्यात आली. त्याच्यामध्ये ही जी आकडेवारी हिंदू 2011 मध्ये म्हणतो हिंदू धर्म जे आहे या हिंदू धर्माचे अनुयायी भारत देशामध्ये 96,63,00,000 आहे 2011 जनगणनेनुसार. किती? 96,63,00,000 हिंदू धर्माचे अनुयायी आहे आणि त्याची टक्केवारी साधारणतः 79.80% म्हणजे जवळपास 80% लोकसंख्या जी आहे देशामध्ये ही हिंदू धर्माची लोकसंख्या आहे. त्यानंतर मुस्लिम धर्माचे अनुयायी जे आहे किंवा मुस्लिम धर्माचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांच्या 2011 जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या आहे 17,22,00,000 म्हणजे त्यांची टक्केवारी ती 14.23%. त्यानंतर ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या येते 2,78,00,000 त्यांची टक्केवारी ती 2.30%. त्यानंतर शीख धर्म 2,08,00,000 हे कोणत्या धर्माचे शीख धर्माचे त्यांची टक्केवारी ती 1.72%. त्यानंतर बौद्ध धर्माची लोकसंख्या आहे फक्त 84,00,000 टक्केवारी येते 0.70%. त्यानंतर जैन धर्माची लोकसंख्या येते 45,00,000 टक्केवारी येते 0.37%. त्यानंतर पारसी लोकांची लोकसंख्या पारसी धर्माची अनुयायांची लोकसंख्या जी आहे ही येते 88,00,000 आणि टक्केवारी जी आहे ही टक्केवारी येते 0.07%. तर अशा पद्धतीनं भारतातील जे धर्म आहेत आणि भारतातील धर्मातील लोकांची लोकसंख्या या पद्धतीने फक्त भारतामध्ये जीव नावाचा जो धर्म आहे याची लोकसंख्या फक्त 4,650 जीव हे फक्त भारतामध्ये धर्मातील लोक आहेत. तर अशा प्रकारे त्या लोकसंख्येनं व्याप्त असलेला हा जो देश आहे ही जी आकडेवारी आहे ही लोकसंख्येची आकडेवारी 2011 जनगणनेनुसार आहे. आता पुढच्या वर्षी पुन्हा प्रत्येक 10 वर्षाला जी जनगणना होते आपण आता 20 आहोत पुढच्या वर्षी ही लोकसंख्या ही प्रचंड वाढणार आहे. आता 2020 2021 पुन्हा जनगणना होईल हे आकडे 10 वर्षापूर्वीचे आता सांगितलेले आणखी पुढच्या वर्षी जी काही जनगणना होईल याच्या आकड्यामध्ये फार मोठा बदल किंवा फार मोठे आकडे फुगलेले आपल्याला दिसतील. तर थोडक्यामध्ये आपल्याला भारतीय समाजाच्या या विविधतेतून आपल्याला एकतेकडे कसं जाता येईल याचा विचार आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर अनेक प्रकारची विविधता आहे धर्म समजला पाहिजे धर्माचा ज्यावेळेस धर्म व्यक्ती विसरण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी काही धार्मिक ग्रंथ जे असतात ते प्रत्येक धर्माचे धार्मिक ग्रंथ हे वेळोवेळी त्याचा उच्चार करण्यासाठी वाचन करण्यासाठी मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीला ज्ञान संपादन करून देण्यासाठी धर्माचं आचरण आणि धर्माचं तत्वज्ञान जे आहे याचा आचार उच्चार आणि विचार हे सातत्याने समाजामध्ये धार्मिक भावनेतून करण्याचं काम केलं. ज्या पद्धतीचा धर्म आहे आणि ज्या पद्धतीच्या धर्मानुसार त्या धर्माचं जे तत्वज्ञान आहे या तत्वज्ञानाचं अनुकरण करण्यासाठी या धर्माची उत्पत्ती झालेली आहे. आता शीख धर्म कसा निर्माण झाला ख्रिश्चन धर्म कसा निर्माण झाला कुणामुळे निर्माण झाला काय परिस्थिती होती मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी या धर्माची स्थापना केली. मुस्लिम या शब्दाचा अर्थ इस्लाम या शब्दाचा अर्थ शांतता असं होतो. तत्वज्ञान फार सुंदर आहे कुराणमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं तत्वज्ञान आहे. जकात आणि धर्म दान करण्याचं प्रेरणा देणारा हा धर्म आहे. कर्माला प्राधान्य देणारा हा धर्म आहे. कर्म हेच धर्म श्रेष्ठ धर्म आहे. कर्म करणं हाच श्रेष्ठ धर्म म्हणजे कर्माच्या बाबतीमध्ये अतिशय व्यापक अशा प्रकारचं तत्वज्ञान कुराणमध्ये मांडलेलं आहे. त्यानंतर तुमचा शीख आहे गुरुग्रंथ साहिब आहे शिखा तयारी मासे हे तत्वज्ञान या धर्माचं आहे झाले त्याला विलाज नाही. आणि हा जो धर्म आहे शीख धर्म हिंदू आणि इस्लाम यांच्या संघर्षातून हा उदयास आलेला धर्म आहे. अलीकडच्या काळात गुरु नानक
यांनी हा या धर्माची स्थापना केली आणि गुरु गोविंद शीख हे नवे गुरु म्हणून यांनी या धर्मामध्ये पुन्हा दोन पंथ तयार केले. ते आपण सविस्तर पुढे पाहणार, परंतु एक थोडक्यात पार्श्वभूमी या धर्माची अशा प्रकारची होती. त्यानंतर बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्ध यांनी या धर्माचा फार विस्तृत अशा पद्धतीचं तत्वज्ञान त्रिपिटक या धर्मग्रंथामध्ये मान्यता दिली आहे. पंचशील आहे, त्यानंतर आर्यसत्य आहे, अष्टांग मार्ग आहे. ह्या अष्टांग मार्ग, पंचशील किंवा आर्यसत्याच्या माध्यमातून व्यक्तीने समाज जीवन कशाप्रकारे जगायचे. स्वतः गौतम बुद्ध हे एका राजघराण्यातून जन्मलेला हा पुत्र आहे. मायावती आणि शुद्धोदन यांच्या पोटी याचा जन्म झालेला आहे. व राजघराण्याचं वैभव सोडून घराचा त्याग करून पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी स्वतःची म्हणजे ज्ञानासाठी ते त्या ठिकाणी बसले. त्या बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान संपादन झालं आणि नंतर सर्वात बौद्ध धर्माची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर जैन धर्म आहे. जैन धर्माचे संस्थापक जे आहेत भगवान महावीर. अहिंसा या धर्मातून काय शिकतो आपण? अहिंसा, अहिंसा परमो धर्म हा. यामध्ये सुद्धा प्रामुख्याने दोन पंथ आहेत, दिगंबर पंथ आहे आणि एक श्वेतंबर पंथ. अशा प्रकारचे दोन पंथ याही धर्मामध्ये. आणि हे पंथीय जे आहेत हे अहिंसेच्या मार्गाने जगण्याचा उपदेश जो आहे हा जैन धर्माने केलेला आहे, सांगितलेला उपदेश. आणि त्या पद्धतीचं अनुकरण करत करत समाज जीवन जगण्याची प्रेरणा सुद्धा या धर्मातून शिकायला मिळते. तर त्यानंतर पारशी आहे, त्यानंतर ज्यू आहे. ही लोकसंख्येने कमी आहे, यांचं सुद्धा छोटं तत्वज्ञान आहे, परंतु त्यांच्या तत्वज्ञानाप्रमाणे जगण्याचा उपदेश त्या धर्माने केलेला सांगितलेला आहे. आणि थोडक्यामध्ये हे जे आपण धर्म आता पाहिले, त्याची लोकसंख्या पाहिली, या देशाच्या लोकसंख्ये एकूण जी लोकसंख्या आहे ही कशाप्रकारे धर्माच्या माध्यमातून उभारली गेली त्याचा आपण थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी अभ्यास केला गेला. ही जनगणना 2011 जनगणना. आणि याचा अभ्यास करत असताना साधारणतः अनेक प्रकारचे जरी धर्म या आपल्या देशामध्ये असतील, तरी या देशाची जी काही विविधता आपल्याला पाहायला दिसते, पाहायला मिळते किंवा अनुभवायला मिळते, परंतु तितक्याच ताकदीची, तितकीच शक्ती असलेली एकता सुद्धा या राष्ट्रामध्ये आहे. ज्यावेळेस राष्ट्राचा विकास साधायचा असेल त्यावेळेस राष्ट्राची एकता एक वज्रमुठ असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपल्या हाताची जी बोट आहे ही जर 5 असतील तर आपल्या हाताने काही करता येणार, परंतु 5 ज्यावेळेस एकत्रित येतील त्यावेळेस आपल्याला कोणतंही काम आपल्याला सहज रीतीने करता येतील. 5 शक्ती ज्यावेळेस एखादी एकत्रित आपण करतो त्यावेळेस आपल्याला कोणतेही काम करणं शक्य. तसं राष्ट्राची ऐक्य जे आहे, राष्ट्राची एकता जी आहे, ही विविधतेतून एकता साधली. अनेक प्रकारचे जरी धर्म आमच्या राष्ट्रात असतील तरी राष्ट्र विकासासाठी आम्ही एक. अनेक प्रकारच्या जाती जरी आमच्या धर्मात असतील तरी आम्ही राष्ट्राच्या विकासासाठी एक आहोत. व्यक्तीच्या आणि माणसाच्या शरीरातला धर्म कोणताही असला तरी त्याच्या शरीरातल्या रक्ताचा रंग मात्र एक आहे. ही धारणा एकतेच्या माध्यमातून साकार करण्याचं काम सातत्यानं या देशामध्ये केलं जातं. जात पात धर्म पंथ आणि संप्रदाय या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आणि या देशाला एकत्रित एकवटण्याचा प्रयत्न सातत्याने करतो का? तर या राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, हा देश प्रगतीपथावर गेला पाहिजे, हा देश विकसनशील अवस्थेतून तो विकसित अवस्थेत गेला पाहिजे. या देशामध्ये सातत्यानं सर्व धर्म समभाव